नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस तर आज आपण हरभऱ्यामध्ये शेवटची फवारणी कधी घ्यायला पाहिजे कोणत्या स्टेजमध्ये घ्यायला पाहिजे किती टक्के घाटे लागल्यानंतरच आपल्याला हरभऱ्यामध्ये फवारणी घ्यायची आहे ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हरभऱ्यामध्ये शेवटची जी फवारणी आहे शक्यतोवर आपण घाट्या अवस्थेमध्ये घेत असतो घाट्यावस्थे म्हणजेच साधारण प्रत्येक झाडाला साधारण ऐंशी टक्के घाटं लागले आणि साधारण वरी शेंड्याला एक दोन फुलं आपल्याला दिसत असेल तर त्या स्टेजमध्ये आपल्याला एक फवार निघायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग असं बुशनाशक आणि एक स्ट्राँग असं कीटनाशक जे की घाटाळीसाठी आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बुशनाशकामध्ये बी एस एफचे प्रॅक्झर त्याचबरोबर आळीनाशकामध्ये आपण कोराजन किंवा बॅराझाईड त्याचबरोबर एक विद्राव्य खातासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे विद्राव्य खतामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीस याचा आपण वापर करायचा आहे बावन चौतीसपेक्षा तेरा झिरो पंचेचाळीसचा रिझल्ट चांगला आहे हरभऱ्यामध्ये आणि आपण एकदमच आपल्याला दाण्याची साईड वा वाढवण्यासाठी शेवटला आपल्याला जेव्हा संपूर्ण घाटी पकडतील तेव्हा आपल्याला एक झिरो झिरो पन्नास चा एक स्प्रे आपल्याला स्पेशलमध्ये काढायचा आहे तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं याच्यामध्ये आपला एक घाटासुद्धा फोस जाणार नाही जे एवढे घाटे आपले पकडले तेवढे संपूर्ण घाटे जे आहेत व्यवस्थितरित्या भरतील त्याच्यामुळे ही जी फवारणी आहे आपल्याला साधारण ऐंशी ऐंशी आँशु, ते नव्वद टक्के घाटे पकडल्यानंतर करायचं आहे ऐंशी ते नव्वद टक्के घाटे म्हणजे काय तर साधारण समजून घ्या ही सिरीज आहे बरोबर आहे तर ही, ही आता जेवढं तुम्ही झाडाला आंतर देशाल तेवढी हार्बरल जी जा आहे जास्त सिरीज लंबी लागत असते साधारण आता आपण आंतर चांगलं दिलं तर साधारण आठ ते दहा याला घाट लागत असतात आणि जर आपण एकदमच चांगलं नियोजन केलं तर ही जी सिरीज आहे ती बारापर्यंत सुद्धा जाऊ शकते जागा झाडाला व्यवस्थित योग्य हवा आणि खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जर योग्य केलं तर ही सिरीज जी आहे ती बारा चौदापर्यंत लावू शकते साधारण प्रत्येक सिरीजला साधारण सहा ते आठ घाटे पकडल्यानंतर आपण शेवटची फवारणी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर हर्बऱ्यामध्ये शंभर टक्के उत्पादन आपल्याला वाढवून मिळणार आहे आता असं एक धुवारीमुळे एक याच्या हरभऱ्यामध्ये एक, एक प्रॉब्लेम येत आहे की जे घाटे लागायले परंतु त्याच्यामध्ये दाणे भरत नाहीत तर अशामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीसचा आपण स्प्रे जर काढला तर शंभर टक्के झाडामध्ये चांगल्या प्रकारे दाणे हे भरतील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जर चॅनलवर आपण पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून अशीच नवीनवीन माहिती इतरांपर्यंत पोहोचेल धन्यवाद